वेलकम फ्रेंड वन्सिंग टू अनादर व्हिडीओ तर हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे आणि खूप महत्त्वाची बातमी आज प्रकाशित झाली आजच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे आणि आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण की सर्व डी एड बी एड धारक जे आहेत आणि जे शिक्षक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे जर हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही तर बातमी बघा बातमी प्रकाशित आहे न्यूज लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये आणि सगळ्यात मोठी बातमी आहे कारण की ही जी बातमी आहे याला उच्च न्यायालयानं आदेश दिलेला आहे सरकारला सगळ्यात महत्त्वाचा काय आहे आदेश पूर्ण बघणार होत या बातमीमध्ये आता बघा सगळ्यात अगोदर ही जी बातमी आहे ही बातमी अशी आहे आधी टेट परीक्षा मगच शिक्षकांची भरती शिक्षकांची भरती प्रक्रिया जी आहे तर ती मागे राहिलेली जी शिक्षक भरती होती ती शिक्षक भरती जी आहे ती केव्हा होणार होती आणि नंतर येणारी जी शिक्षक भरती आहे किंवा शिक्षकांची जी रिक्त पदे आहेत ते केव्हा भरण्यात येणार आहे याच्या संदर्भातच खूप मोठा प्रश्न होता तर आता जे आहे तर टेट परीक्षा घेतली जाणार आहे अगोदर आणि नंतर शिक्षकांची भरती होणार आहे का असं बघणार होत या बातमीमध्ये तर पगा बातमी अशी आहे नागपूरहून बातमी येते बातमी पूर्ण सविस्तर बातमी वाचूया पुढील वर्षी सतरा ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टीचर एप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट टी ए आय टी म्हणजे टेट परीक्षा ही घ्या व नंतर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला दिला सगळ्यात महत्वाची बातमी आहे की नागपूर खंडपीठाने जे आहे ते आता सांगितलेलं आहे की सगळ्यात अगोदर जे आहे टीचर एप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट जी आहे टेट परीक्षा सगळे अगोदर ती घ्या आणि नंतर शिक्षक भरती पूर्ण करा म्हणजे आता जे आहे तर टेट परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि टेट परीक्षा घेतल्यानंतर जे आहे तर शिक्षक भरती पूर्ण करण्याचा आदेश दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे नागपूर खंडपीठ यांनी या, या संदर्भात जितेंद्र सोनकुसरे यांच्यासह चार उमेदवारांनी याचिका दाखल केल्या होत्या त्यावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती एम डब्ल्यू चांदवाणी यांच्या समक्ष सुनावणी झाली आता ही जी आहे ती इथे याचिका दाखल करण्यात आली होती चार जे उमेदवार होते त्यांच्यातर्फे की अशा प्रकारची जी परीक्षा आहे म्हणजे अगोदर शिक्षक भरती सुरू होती ती रखडलेली आहे तर शिक्षक भरती करण्या अगोदर जी आहे ते थेट परीक्षा व्हावी याच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या संदर्भात हा निर्णय आलेला आहे याचिकाकर्त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी शिक्षक पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केली परंतु कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास पात्रतेसाठी टेट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला जर वर्ग एक ते वर्ग आठ पर्यंत शिक्षक व्हायचं असेल इयत्ता पहिली किंवा इयत्ता आठवीपर्यंत तर आपल्याला टी टी परीक्षा ही आवश्यक आहे किंवा ही, ही पूर्ण क्रायटेरियाच असा आहे की एक ते वर्ग आठ साठी टी टी परीक्षा कंपल्सरी आहे नंतर जे आहे ते त्यांनी असं सांगितलं होतं की दोन हजार अठरामध्ये जी टेट परीक्षा झाली होती दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये त्याच्यानंतर ही जी टेट परीक्षा आहे ही झालीच नाही येणाऱ्या समोरच्या काळामध्ये आता जे आहे तर लवकर लवकर पहिली टेट परीक्षा घ्यावी आणि नंतर शिक्षक भरती करावी असं या याच्यामध्ये याचिकेमध्ये म्हटलं होतं आता त्याच याचिकेच्या अनुसरून कोर्टानं जे आहे ते निकाल दिलेला आहे की आधी टेट परीक्षा घ्या आणि मगच शिक्षकांची भरती करा आता इथे अजून एक गोष्ट सांगितलेली आहे बघा कॉलममध्ये तर संधी उकली असती म्हणजे कोणाची संधी उकली असती तर बघा यामुळे राज्यातील हजारो डीएड बीएड उमेदवारांना दिलासा मिळाला म्हणजे जे डीएड धारक आहे किंवा जे बीएड धारक आहेत जे ज्यांचं सध्या डीएड झालेलं आहे किंवा ज्यांचं बीएड झालेलं आहे किंवा जे बीएड लापीएर आहेत त्यांच्यासाठी टेट परीक्षा लांबली तर अनेक उमेदवारांनी पोयाची पात्रता गमावली असती स्वतःची चूक नसताना केवळ सरकारच्या उदासीनतेचा फटका सहन करावा लागला असता असे याचिकाकर्त्यांचे वकील एडव्होकेट प्रदीप क्षीरसागर यांनी सांगितले महत्वाची बाब नमूद करण्यात आली होती आणि ती आपण इतक्या दिवसापासून म्हणतोय खूप सारे उमेदवार जे आहे ज्यांची वयाची जी अट आहे किंवा वय जे आहे तो वय निघून जात आहे आणि त्यावेळेस जे आहे तर सरकारचा जो ढिसाळ कारभार आहे किंवा सरकारची जी उदासीनता आहे तीच इथे नमूद करण्यात आलेली आहे की ज्या परीक्षा होत आहेत तर परीक्षेचा जो कालावधी असतो एका वर्षामध्ये टी टी परीक्षा जी आहे तो दोन वेळेस घेण्यात आली पाहिजे आणि टेट परीक्षा जी आहे वर्षातून एकदा का होत नाही वर्षातून एकदा टेट परीक्षा झाली पाहिजे पण टेट परीक्षा कधीची झाली नाही आणि टीट परीक्षा सुद्धा अगोदर दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये झाल्यानंतर डायरेक्ट आता होती दोन हजार एकवीस आणि तिचा सुद्धा आतापर्यंत निकाल आलेला नाही तर अशा प्रकारची जी आहेत बातमी प्रकाशित झाली आहे आजच्या न्यूज पेपरमध्ये आणि ही खूप महत्वाची बातमी आहे तर सगळ्यात अगोदर महत्वाची बातमी आनंदाची बातमी म्हणजे टेट परीक्षा होणार आणि त्याच्यानंतरच शिक्षकांची भरती होणार तर आता टेन्शन फ्री राहा टेट परीक्षेच्या तयारी लागा पहिले टेट होणार आणि नंतरच शिक्षकांची भरती होणार तर आहो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर सगळे अगोदर व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर जर तुम्ही चॅनलवर नेन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि तुमचा काय अभिप्राय आहे या निर्णयावर न्यायालयाच्या ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तर व्हिडिओ पुढची आणि आणि एक व्लॉगिंग चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुढच्या मध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय